आज आपण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास पाहू. व्यत्यास म्हणजे पहिल्यांदा पाहू, व्यत्यास म्हणजे पक्ष प्रमेय. जर प्रमेय जर आपण पाहिलं तर प्रमेय कोणत्या फॉर्म पद्धतीत असते, जर आणि तरच्या फॉर्म मध्ये असते. जर आणि तरच्या फॉर्म मध्ये म्हणजे जर नंतर एक वाक्य असते, तर नंतर दुसरं वाक्य असते. या वाक्याची जर अदलाबदल करून आपल्याला जे नवीन वाक्य मिळते त्या वाक्याला म्हणतात व्यत्यास. म्हणजे जर नंतरचं वाक्य उचलून तर नंतर टाकायचं, तर नंतर उचलून वाक्य जर नंतर टाकायचं, याला म्हणतात त्या प्रमेयाचा व्यत्यास. प्रमेयामधील जर नंतरचं वाक्य उचलून तर नंतर आणि तर नंतरचं वाक्य उचलून जर नंतर जर टाकलं तर त्या विधानाला म्हणतात त्या प्रमेयाचा व्यत्यास. आता व्यत्यास काय दिलाय पाहिजे. एखादी रेषा जर त्रिकोणाच्या दोन भुजांना भिन्न बिंदू छेदून एकाच प्रमाणात विभागत असेल तर ती रेषा उरलेल्या बाजूला समांतर असते. म्हणजे बा काय दिलाय, एखादी रेषा त्रिकोणाच्या दोन बाजूंना भिन्न बिंदू छेदून, म्हणजे त्रिकोण काढायचा आपल्याला, हा त्रिकोण काय म्हणते, बघा त्रिकोण आहे ए बी सी. एखादी रेषा कोण, एखादी रेषा त्रिकोणाच्या दोन बाजूंना, ही एखादी रेषा काढली एल, ही त्रिकोणाच्या दोन बाजूंना भिन्न बिंदू छेदते. दोन बाजूंना भिन्न बिंदू छेदते, कोणत्या बाजू छेदते, पी या एबी बाजूला पी बिंदू आणि ए सी बाजूला क्यू बिंदू छेदते. तर एवढा आपल्याला दिलेला आहे. पण जर पासून मी इथून तर पर्यंतच वाचलं, एखादी रेषा त्रिकोणाच्या दोन भुजांना भिन्न बिंदू छेदून जर एकाच प्रमाणात विभागत असेल, आता छेदली आणि एकाच प्रमाणात विभागते म्हणजे या रेषेला छेदले, एबी या रेषेला छेदल्यामुळे दोन भाग झाले एपी आणि पीबी, या दोघांचं गुणोत्तर, आणि या दुसऱ्या बाजूला छेदल्यामुळे या दोघांचं गुणोत्तर ए क्यू छेद क्यू सी, म्हणजे एपी आणि बी पीबीचं गुणोत्तर आणि ए क्यू आणि क्यू सीचं गुणोत्तर कसं आहे, समान आहे. असं जर असेल तर आपल्याला तर म्हणजे इथून जर जर पासून तर पर्यंत भाग म्हणजे पक्ष, मग मी पक्ष लिहितो भाग आहे पक्ष. त्रिकोण ए बी सी मध्ये, त्रिकोण ए बी सी मध्ये रेषा एल ही बाजू ए बी व ए सी यांना अनुक्रमे बिंदू पी व क्यू मध्ये छेदते. अनुक्रमे पी व क्यू मध्ये छेदते. आणखी काय दिलंय, नुसतं छेदत नाही तर ते प्रमाणात विभागते, म्हणजे एपी छेद पीबी बरोबर ए क्यू छेद क्यू सी. ए क्यू छेद क्यू सी, एपी छेद पीबी बरोबर ए क्यू छेद क्यू सी दिलाय. तर साध्य करायचं आहे तर साध्य, तर वास्तवा तर ती रेषा म्हणजे जी काढली होती आपण ती उरलेल्या बाजूला समांतर असते. उरलेली बाजू कोणती आहे, उरलेली बाजू आहे बीसी, म्हणजे रेषा एल समांतर बाजू बीसी, समांतर बाजू बीसी. आता या प्रमेयाची सिद्धता आपल्या पुस्तकात नाही, त्यामुळे लक्षात ठेवायचं, दिलेलं हे जर दिलं असेल तर असं आपल्याला लिहिता येते. म्हणजे त्रिकोणाच्या एका जर त्रिकोणाच्या दोन भुजांना भिन्न बिंदू छेदून एकाच प्रतलात एकाच प्रमाणात विभागत असेल तर ती रेषा उरलेल्या बाजूला समांतर असते. म्हणजे एपी छेद पीबी बरोबर ए क्यू छेद क्यू सी असेल तर रेषा एल समांतर बाजू बीसी लिहिता येते. यालाच म्हणतात प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास.